सावरी कोणीच नाही पिणार तुझ्या हक्काचा. तात्या, लग्नानंतर करायलाच हव्या अशा काही रीती असतील ना? नाही म्हणजे पूजा गोंधळ काहीच नाही झाला. किमान राजावाडीच्या कुलदेवीचं दर्शन तरी घ्यायला नको का जोडीने? काय गरज नाही. पण जायचं असत तर तुझी तू निघ. राज तुझ्या बरोबर कुठं बी येणार नाही. अधिराज, आपलं लग्न ज्या परिस्थितीत झालं मला वाटतं ही देवी आईचीच इच्छा असणार. तिच्या इच्छेचा मान ठेवायला नको का आपण? पण तुमचा जोडीनं जायचा संबंध तरी काय? आई, मावशी, तुम्ही मला विरोध करताय ते ठीक आहे, पण देवीच्या दर्शनालाही विरोध करणार का तुम्ही? माझा राग तिच्यावर नका ना काढू. तिची या घरावर कायम कृपा राहिलेली हे तुम्हीच सांगितलेलं ना मला. ठीक आहे, तुमची इच्छा नसेल तर नाही जात आम्ही. देवीचं दर्शन घ्यायला अडवून लागली. मी कोण? माझ्या डोक्यावर हे पाप नकोय मला. त्यामुळे मला काय विचारू बी नका आणि काय सांगू बी नका. मला ह्यात पाडायचं नाही. जाऊयात ना आपण राजावाडीला देवीचं दर्शन घ्यायला. आवरा लवकर निघूया लगेच.